स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पळसखेडा पिंपळे येथे विजेचा धक्का लागून दगावलेल्या मृत तीन भावंडांच्या कुटुंबियांची सातवनपर भेट घेतली आहे. जालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथे विजेचा धक्का लागून दगावलेल्या मृत तीन भावंडांच्या कुटुंबियांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सातवनपर भेट घेतली. या कुटुंबाला प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे गरजेचं आहे, परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या कोरड्या भेटीने या कुटुंबाला वीट आला आहे. आता थेट मदत मिळाली पाहिजे, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना या कुटुंबियांसोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. आज मी पळसखेडा पिंपळे नावाच्या गावामध्ये आहे, भोकरदन तालुक्यामध्ये, जिथं पाणी द्यायला गेलेले असताना विजेचा शॉक लागून ज्या तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबामध्ये मी उभा आहे. त्यांचे वडील या ठिकाणी, जाधव काका या ठिकाणी उभे आहेत. अनेक नेतेमंडळी या ठिकाणी येऊन भेटी देऊन गेली, परंतु या कुटुंबाला अजून पावेतो कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून झालेली नाही. जी घटना झाली ती अत्यंत संतापजनक आहे, अत्यंत दुर्दैवी आहे, आणि अजूनही सरकारचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे, ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आता यांची तिन्ही मुलं गेले, आता या माणसाचं दुःख म्हणजे शब्दात न मावण्यासारखं आहे. पण या कुटुंबाला आता ह्या भेटी, ह्या कोरडं सांत्वन, शाब्दिक सांत्वन हे खूप पुरं झालं, याचा या कुटुंबाला सुद्धा वीट आलेलं आहे. म्हणून सरकारनं तातडीनं या कुटुंबाला मदत केली पाहिजे आणि या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि लवकरात लवकर सरकारने जर का या कुटुंबाला मदत दिली नाही आणि या घटनेचा निपक्षपातीपणे तपास केला नाही, तर मग मात्र आम्ही या सरकारच्या विरोधात संबंध महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन करणार आहोत. राहुल मोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.